पायाखालची वाळू सरकली, आपले उमेदवार निवडून येत नाही ह्याची जाणीव झाली की अशा पद्धतीचे फालतू आरोप प्रत्यारोप होतात। माझ्या गाडीमध्ये देखील आता बॅग आहे, त्याच्यामध्ये कपडे आहेत, कोणाला आवश्यकता असेल टीका करणाऱ्यांना माझ्याकडे देखील आहेत। मला असं वाटतं की स्वतःच्या पायाखालची वाळू सरकली, आपले उमेदवार निवडून येत नाही ह्याची जाणीव झाली की अशा पद्धतीचे फालतू आरोप प्रत्यारोप होतात, त्याला कोणीही किंमत देत नाही। काल सगळ्या संस्थांचा एक मेळावा होता, त्याला जवळजवळ 1000 प्रतिनिधी उपस्थित होते, 100 ते 150 त्या संस्था एकत्र झालेल्या होत्या। कदाचित एवढा प्रतिसाद मिळाल्यानंतर हा पोटसूळ उठलेला आहे। त्याच्यानंतर उद्योजकांची एक बैठक होती, त्याला देखील 500-600 उद्योजक त्या ठिकाणी उपस्थित होते। त्यांची जी इन्फ्रास्ट्रक्चरची कामं केलेली आहेत, सरकारनं त्यांना जो पाठिंबा दिलेला आहे, त्याच्यामुळे त्यांची भूमिका ही हेमंत गोडसेंच्या बाबतीमध्ये सकारात्मक होती। आणि ही इंटरनल माहिती घेतल्यानंतर कदाचित आता काय करायचं, ही सीट तर जाणार आहे, मग आरोप प्रत्यारोप करायचे, बॅगेत काय होतं ते तपासायचं। मला असं वाटतं की मुख्यमंत्री ज्या पद्धतीनं काम करत आहेत त्या कामाला रिस्पॉन्स महाराष्ट्रामधनं मिळतो आहे, आणि हीच अनेक लोकांना पोटदुखी आहे, आणि या पोटदुखीच्या माध्यमातून असे आरोप प्रत्यारोप होत आहेत। नाही, मला असं वाटतं की 2 तासाचा दौरा होता किंवा 4 तासाचा होता, मी तुम्हाला सांगतो की पहिली जी बैठक होती 6:30-7:15 ती आमच्या सगळ्या व्यापाऱ्यांची बैठक होती। त्या व्यापाऱ्यांच्या बैठकीमध्ये व्यापारी सगळ्या संस्था त्या बैठकीला ते आले होते, त्यात उद्योजकांची बैठक होती। आणि मला असं वाटतं की ज्या पक्षाला, ज्या आघाडीला रिस्पॉन्स मिळत नाही, त्या आघाडीच्या नेत्यांना अशा पद्धतीची दुर्बुद्धी सुचते, आणि ही दुर्बुद्धी सुचल्यामुळंच अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप होतात। साहेब, आज चौथ्या टप्प्यातलं मतदान होतं आहे, काल रात्री नगरमध्ये देखील पैसे वाटप होत असल्याचे काही व्हिडिओ समोर आलेले होते, पैसे वाटले जात आहेत, कोणी ट्विट केलं? रोहित पवारांनी। हे बघा, ही यंत्रणा अशी असते, स्वतःच 5-10 हजार रुपये दुसऱ्याच्या हातामध्ये द्यायचे, तेच शूटिंग करायचं, तेच पैसे आम्ही वाटतो म्हणून सांगायचं। हा धंदा या महाराष्ट्र राज्याच्या जनतेला कळत नाही अशातला भाग नाही। एखाद्या गोष्टीमध्ये पराभव समोर दिसायला लागला की त्याचं खापर कोणावर तरी फोडायचं असतं, त्याच भावनेतनं ह्या सगळ्या आरोप प्रत्यारोपाकडे मी बघतो, आणि ह्याच्या पलीकडे दुसरं काही चाललेलं नाही। शिंदेसाहेबांना बदनाम करणं, देवेंद्रजींना बदनाम करणं, अजितदादांना बदनाम करणं, त्यांच्यासोबतच्या आम्हाला सगळ्या मंत्र्यांना बदनाम करणं, हा एकमेव काही लोकांचा धंदा उरलेला आहे। आणि मला असं वाटतं की या निवडणुकीनंतर हे सगळे राजकीय निस्थानाभूत होणार आहेत, त्याच्यामुळे त्यांची चिंता करण्याची काही आवश्यकता नाही। साहेब, काल राज ठाकरेंनी असं एक टीका केली होती की बाळासाहेबांच्या अटकेचे आदेश काढणारे मांडीला लावून बसतात, भुजबळ देखील आता आपल्यासोबत आहेत महायुतीत, त्यामुळे मी तेच सांगतो, आपण ते पूर्ण भाषण ऐकलं नाही, थोडा मी आपला दोष काढत नाही, आपण सगळे ज्येष्ठ आहात, पण आपण फक्त एडिट केलेल्याच काही गोष्टीचा विचार करतो। त्याच्यामध्ये ते असं म्हणालेले आहेत की आता तुम्ही एकनाथ शिंदेसाहेबांवर आरोप प्रत्यारोप करताय, आता तुम्ही देवेंद्रजींवर आरोप प्रत्यारोप करताय, आता तुम्ही अजितदादांवर आरोप प्रत्यारोप करताय, पण त्यावेळी वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अटक करणाऱ्या व्यक्तीबरोबर तुम्ही मांडीलावून बसत होता, हा त्याचा मतितार्थ आहे। तुम्ही फक्त त्याच्यातली दोनच वाक्य काढली आणि ती दाखवून टाकली, त्याच्यामुळे मला असं वाटतं की पूर्ण भाषण दाखवलं पाहिजे। त्याचा मतितार्थ तो होता की तुम्हाला आरोप प्रत्यारोप करण्याचा अधिकार नाही, तुम्ही देखील हे केलेलं आहे, आणि वंदनीय बाळासाहेबांना जी काय अटक झाली त्याला जे कोण कारणीभूत असतील त्यांच्यासोबत तुम्ही बसला होता असं त्यांना म्हणायचं होतं। एकूणच आपण नाशिकच्या दौऱ्यावर आहात, नाशिक असेल दिंडोरी असेल दोन्ही महायुतीच्या जागा आहेत, विशेषतः दिंडोरीमध्ये कांद्याच्या प्रश्नामुळे शेतकऱ्यांमध्ये उद्रेक पाहायला मिळतोय, त्याचा कुठेतरी फटका कांद्याच्या सगळ्या शेतकऱ्यांना मला देखील एक विनंती करायची आहे की आचारसंहिता असल्यामुळं काल देखील त्याचा मुख्यमंत्री मोदींनी सुतोवाच केलेला आहे, आचारसंहिता असल्यामुळं जाहीरपणानं कोण बोलू शकत नाही, परंतु केंद्र शासनाकडनं एक्सपोर्टमध्ये ज्या काही अडीअडचणी आहेत असं कांदा उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना जर वाटत असेल तर त्याच्यामध्ये राज्य सरकार पुढाकार घेईल, आणि राज्य सरकार कांदा शेतकऱ्यांचं पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही यासाठी खात्रीलायक प्रयत्न करेल, अशा पद्धतीची भूमिका काल मुख्यमंत्री मोदींनी मांडलेली आहे। परंतु कांदा पिकवणारे जे शेतकरी आहेत त्यांच्यामध्ये नाहक गैरसमज पसरवण्याचा काही लोक उद्योग करत आहेत, तो थांबला पाहिजे, आणि मला खात्री आहे की मुख्यमंत्र्यांवर, उपमुख्यमंत्र्यांवर सगळ्या शेतकऱ्यांचा विश्वास आहे, कारण 6000 रुपये केंद्र शासनाच्या खात्यामध्ये जमा होत असताना
राज्य शासनाचे 6,000 रुपये देण्याचा निर्णय पहिल्यांदा देशात जर कुठं झाला असेल तर तो महायुतीच्या सरकारमध्ये झालेला आहे. त्याच्यामुळं शेतकऱ्यांचा उद्रेक जो आहे तो नक्की या मतदानातनं क्षमेल आणि कालची भूमिका जी सरकारची आहे ही नक्की कांदा शेतकऱ्यांना पटेल. रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांनी दिनकर पाटलांची भेट घेतली. दिनकर पाटील देखील इच्छुक होते नाशिक लोकसभेतून. हेमंत गोडसेंवर त्यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप देखील केलेले होते. कुठेतरी डॅमेज कंट्रोल करण्याचा हा सगळा प्रयत्न. एक गंमत तुम्हाला मी सांगतो कालच्या पूर्ण दौऱ्याची. आता तुम्ही म्हणाल हे रचवून सांगतो, पण काल कार्यबाहुल्यामुळे जे संध्याकाळी दिनकर पाटलांकडे त्यांना चहाला जायचं होतं त्यांचे चिरंजीव स्वतः भेटले साहेबांना येऊन आमच्या एका कार्यक्रमामध्ये, आणि त्यांनी सांगितलं की आपण आला तर बरं राहील. तर त्याच्यामध्ये कार्यबाहुल्यामुळे 2-3 तास त्यांना उशीर झाला, पण मुख्यमंत्री एवढे संवेदनशील आहेत. बाकीचे पूर्वीचे जर कोण लोक असतील तर 7 वाजताच ते निघून जायचे, परंतु 12:30 वाजता देखील आपण एखाद्या माणसाला भेटायला येतो म्हणून सांगितल्यानंतर ते नाराज होऊ नये या भूमिकेतनं एक घरगुती कौटुंबिक रिलेशनमधनं काल मुख्यमंत्री त्या ठिकाणी गेले होते. साहेब आपले सहकारी आमदार असलेले आता मनमाडचे आमदार सुहास कांजेनी बावनकुळेंची भेट घेतली. मागच्या काही दिवसांपूर्वी त्यांनी गंभीर उद्बनवरती आरोप केले की ते महाविकास आघाडीचे काम करत आहेत म्हणून. त्यामुळे एकूणच थोडंसं दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीतल्याच या नेत्यांमध्ये. बघा मी तुम्हाला तेच सांगतो, एखाद्या भेटीनंतर तुम्ही तुमचं मत बनवता. मला जर तुम्ही विचारलं का भेट घेतली तर मी तुम्हाला सांगितलं असतं ना, दिंडोरी मतदारसंघामध्ये नरेंद्र मोदी साहेबांची सभा आहे, दिंडोरी मतदारसंघामध्ये पंकजाताई मुंडेंची सभा आहे, दिंडोरी मतदारसंघामध्ये नितीन गडकरी साहेबांची सभा आहे आणि सुहास कांदेंच्या परिसरामध्ये ह्या सभा आहेत. त्याच्यामुळे त्या सभेचं नियोजन करण्यासाठी जी बैठक लावलेली होती त्यासाठीच सुहास कांदेंनी आज बावनकुळे साहेबांची भेट घेतलेली आहे. त्याचा अर्थ लावण्याचं काही कारण नाही. सुहास कांदे हे अतिशय सक्षम आमचे आमदार आहेत, आमचे नेते आहेत. त्याच्यामुळे त्या मतदारसंघातनं देखील जास्तीत जास्त मताधिक्य हे भारतीताईंना मिळवून देतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.